कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। परभणी जिल्ह्यातील मानवत न्यायालयामध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशनानुसार तथा तालुका विधी सेवा समिती व वकील संघ मानवत यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवडा कार्यक्रम संपन्न झाला। मानवत न्यायालयाच्या वतीने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त न्यायालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा परिणामकारक वापर या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना मानवत भाले पाटील, विद्यालयातील शिक्षक आनंदकुमार नादगावकर व KKM कॉलेज मानवत येथील प्राध्यापक विनायक जाधव यांनी कशा प्रकारे आपल्याला न्यायालयामध्ये मराठी भाषेचा वापर करावे याचे मार्गदर्शन केले। मराठी भाषेची संत ज्ञानेश्वर निघालेली आहे तर मराठी भाषा असं म्हणतात फार गोड भाषा आणि भरपूर असा शब्द संग्रह साठा मराठी भाषेमध्ये आहे। मग या मराठी भाषेवर असं दंडांतर का आलं तर इंग्रज भारतामध्ये आले, त्यांची जवळपास 150 वर्ष सत्ता भारतामध्ये आणि या 150 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही इंग्रजीचं प्राबल्य वाढलं किंवा प्रभाव वाढला आणि असं भारतीयांना वाटू लागलं किंबहुना म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना वाटू लागलं की आता आपली मराठी भाषा कुठली काय, आणि म्हणून त्या काळामध्ये अनेक अशा विचारवंतांनी बुद्धिमान लोकांनी आणि प्रथम प्रमुख पाहुण्यांचे न्यायालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवत न्यायालयाचे न्यायाधीश JG वाघ हे होते तर व्यासपीठावर अनिरुद्ध पांडे, वैजनाथ काळे, सुरेशराव बारहाते, सुनील जाधव, मगर कुलकर्णी व इतर मान्यवर होते। सूत्रसंचालन अरुण गोलाईत यांनी केले तर प्रस्तावना वैजनाथ काळे यांनी केली व खरावणे मुळे नागठाणे, समिंद्रे, जाधव, कोरडे, जोशी, गोंड, गंगाखेडकर, संघई, झोडपी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी विलास बारहाते, मानवत, परभणी।